अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारणानगरमध्ये प्रमुख मार्गावर भव्य रथ शोभायात्रेत जय श्रीरामाचा अखंड जयघोष गीतरामायणातील गीतावर पाच हजार विद्यार्थ्यांचा आविष्कार लेसर शो नेत्रदीपक आतशबाजी असे उपक्रम पार पडले वारणा परिवारानं आयोजित केलेला आनंदोत्सव सोहळा हजारो अबालवृद्ध रामभक्तांच्या उपस्थितीमुळे अविस्मरणीय बनला अयोध्येमधील राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली या पार्श्वभूमीवर वारणा परिवाराच्या वतीनं शिवनेरी क्रीडांगणावर आयोजित विशेष कार्यक्रमांची सुरुवात करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती शिराळा गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली निवृत्ती कॉलनीतील राम मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला पालखीत प्रभू रामचंद्रांची मूर्ती विराजमान करून शोभायात्रेला सुरुवात झाली या शोभा यात्रेत विविध पारंपरिक वाद्यांचा समावेश होता तसंच श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या जीवनावरील प्रसंग विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत रथयात्रेत उभे केले या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर कलश घेऊन महिला सोहळ्या सहभागी झाल्या होत्या यामध्ये वारणा महिला समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या मध्यभागी वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे ज्योतिरादित्य कोरे यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी सोहळ्यात सहभागी झाले होते यामध्ये कोडोलीसह परिसरातील राजस्थानी रामभक्त सहभागी झाले त्यांनी राजस्थानी नृत्य करत सर्वांची मनं जिंकली ही शोभायात्रा पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवनेरी क्रीडांगणावर पोहोचली शिवनेरी क्रीडांगणावर बहात्तर फुटी श्रीरामांची प्रतिकृती उभारण्यात आली होती तसंच मैदानाच्या चारही बाजूला प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून अयोध्येत परतल्यानंतर झालेल्या राज्याभिषेकापर्यंतचे चित्रफलक लावण्यात आले होते त्यामुळे वातावरण राममय बनलं होतं आतशबाजी मैदानाच्या चारी बाजूला आकर्षक विद्युत रोषणाई करत श्रीरामांच्या गीताच्या तालावर लेसर शोचा झगमगाट डोळ्यांचा पारणं फेडणारा ठरला वारणा शिक्षण समूहातील विविध शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी डोक्याला श्रीराम उद्घोषाची पट्टी भगवे स्कार्फ घालून एकाच गणवेशामध्ये सुमारे अर्धा तास गीत संगीत नृत्यासह श्रीरामाचा जयघोष केला या कार्यक्रमासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील समित कदम अशोकराव माने यांच्यासह वारणा उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते